घरात गणपती हा एक छान अनुभव आहे, ही कुटुंबाची गोष्ट आहे. तुमचे अनुभव वेगळे, आमचे वेगळे असतात. आम्ही दोघांनी थिएटर जास्त केलेलं आहे. केरळमधनं खूप साऱ्या आठवणी घेऊन आलो आहे. गणपती हा मला स्वतःला नात्यांचा उत्सव वाटतो. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. घरात गणपती हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय आणि माझ्यासोबत सगळ्या तरुण मंडळी असतील, म्हणजे आप्पा आणि माई आहेत चित्रपटातील. कसे आहात? खूप छान, खूप छान. म्हणजे काय सांगाल, एवढा छान तुम्ही चित्रपट घेऊन येतात, तर घरचे मुख्य तर तुम्हीच असाल, तर कशी जबाबदारी फेलताय? जबाबदारी मोठा असल्यानंतर येतेच आणि अनुभव असतो, त्यामुळे ती पेलली पण जाते. हो, आणि तसंच आहे. ते मुलांच्यावर प्रेम पण खूप आहे, त्यांनी करावं यावं या उत्सवाला असंही वाटतंय. ते येतातही नाही नाही असं नाही, पण मग त्याच्यातून एक प्रकारचा आपलेपणा निर्माण होतो. काही वेळा गोंधळ होतात असंही थोडंसं आहे याच्यामध्ये, नाही असं नाही. पण जे आहे ते अतिशय उत्तम आहे आणि ते सगळ्यांना आवडेल असं मला तरी वाटतं. एवढ्या कलाकारांसोबत, म्हणजे ते तर सगळेच तुमच्या वयाने लहान आहेत, अशा कलाकारांसोबत काम करताना काय मजा आली? मजा तर येतेच. आता काय, त्यांचे अनुभव वेगळे, आमचे वेगळे असतात. आम्ही दोघांनी थिएटर जास्त केलेलं आहे, त्यामुळं आमचे अनुभव पण तसे ते, आम्ही त्यांच्याशी बोलतो आणि असं ती देवाणघेवाण सुरू राहते, म्हणजे शूटिंग व्यतिरिक्त. आणि त्यामुळे छान वेळ जातो, छान बोलचाल होते. असं काय होतं की तुम्ही सगळेजणं जेव्हा एका ठिकाणी राहत असता, म्हणजे मुंबई स्टाईल नाही ना, तिथे आम्ही सगळेजण राहत होतो, तिथे सग एकत्र असता तुम्ही, म्हणून मग तुमचं शूटिंग संपल्यानंतर किंवा शूटिंग चालू असताना, चौघांचं काम चाललं आहे तर तिघं जणं बाजूला कुठेतरी बसलेलेच असतात आणि त्यामुळे संवाद होतो. मला असं वाटतं की वय नाही राहत तिथे, वयापेक्षा गप्पा जास्त रंगतात. म्हणजे ते म्हणतात तसं खरं आहे की आमचे अनुभव वेगळे असतील, पण सगळ्यांचेच अनुभव एकमेकांचे ऐकणं, मग कधीतरी पुस्तकांचा विषय निघेल, कधीतरी सिनेमांचा विषय निघेल, कधीतरी अजून काही निघेल, असं कुठलेही विषय येतात आणि मग तुम्ही खूप बोलत राहता त्या संपूर्ण ह्याच्यामध्ये. आणि खरंचच ते जे स्क्रीनवर दिसणारं कुटुंब आहे, एक वेगळ्या पद्धतीने इथेही कुटुंब तयार व्हायला लागतं. मस्तच पण केरळमध्ये शूट झालं आहे, तर केरळचे अनुभव काय? केरळमध्ये शूट झालं तसं खरं म्हणजे काही जण खूप सुट्टी मिळाल्यानंतर फिरले बिरले इकडे तिकडे असे फिरून आले. मला अनुभव म्हणून सांगायला एक की साऊथ इंडियन खायला खूप छान मिळालं तिथे, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लोकेशनवर पण आम्हाला त्या पद्धतीचं जेवण, तिथलं फिश खायला जेवायला असायचं. आणि संध्याकाळचे किंवा सकाळचे आम्हाला वेळ असेल तर आम्ही साऊथ इंडियन हॉटेल, ऑथेंटिक साऊथ इंडियन हॉटेलमध्ये जाऊन खाणं हा एक महत्त्वाचा त्यातला मुद्दा होता. म्हणजे क्वचित राहण्याचा तो एक वेगळा फायदा होता. खूप जणांनी खूप खरेद्या पण केल्या वेगवेगळ्या पद्धतीने, तिथे काय काय मिळतात काय नाही, तर त्याच्यामुळे खूप छान वातावरण सगळ्यांचं गेलं एकत्रित तिथे. गणपती म्हणजे तिथे शूट होताना तुमच्या काही गणपतीतल्या आठवणी जगे? म्हणजे एकतर म्हणजे आमच्या घरी नाही तो गणपती उत्सव आम्ही नाही करत, पण मला हे सगळं ठाऊक आहे. मी मित्रांच्या घरी जाऊन वगैरे हे केले, पण त्यामुळे हा उत्सव मी आम्ही एन्जॉय केला, तो छान आपल्या घरात असल्यासारखं वाटलं. तुम्हाला केरळ किती लाभलं किंवा किती काय केरळमधनं काय घेऊन आलं? काय विशेष नाही, म्हणजे मसाले विसाले असं काय काय आणलं. केरळमधनं खूप साऱ्या आठवणी घेऊन आलो आहे. हे तर खूपच छान आहे. पण आता चित्रपटाबद्दल एकंदरीत सांगायचं असेल तर घरात गणपती हे तुमच्यासाठी? घरात गणपती हा एक छान अनुभव आहे, खूप चांगल्या पद्धतीचा अनुभव आहे. आणि त्यामुळे मी प्रेक्षकांना म्हणेन, हे कुटुंबाची गोष्ट आहे. तिथे विविध वयोगटातली सगळी माणसं आहेत, तीन पिढ्या आहेत एका वेळेस स्क्रीनवरती, आणि त्यामुळे तुम्हाला वेगवेगळी विविध पद्धतीची नाती पण पाहायला मिळतात.
कॅरेक्टर्स हे इंटरेस्टिंग आहेत वेगवेगळ्या पद्धतीने, त्याच्यामुळे एक वेगळी गंमत आहे त्या संपूर्ण या ह्याच्यामध्ये. आणि कुटुंबाने एकत्र जाऊन पाहावं अशी ती फिल्म आहे, तर त्याच्यामुळे तसं पाहावं लोकांनी. तसंच आहे ते खूप जवळचं वाटणार लोकांना आणि ते त्याच्यामध्ये गुंतून राहू शकतात आणि त्यांना ते आवडेल. त्या गणपती एक सणच नाही, त्या भावना आहेत. तर गणपती काय आहेत? गणपती ही खरं इंटरेस्टिंग फिगर आहे फारच, म्हणजे तिथपासूनच गंमत आहे त्याच्यामध्ये की ज्या पद्धतीची फिगर आहे, तर कुठल्याही आर्टिस्टला ती भावणारी अशी एक वेगळी फिगर आहे. आणि त्याच्यामुळे गणपती हा मला स्वतःला नात्यांचा उत्सव वाटतो, आणि त्याच्यामुळे त्या नात्यांचा उत्सव घराघरात वेगवेगळे लोक अनुभवतात. खूप ठिकाणी असतं ना, थोडे अगदी दीड दिवसाचा गणपती पण सगळे त्यानिमित्ताने भेटतात, एकत्र येतात, तर तोच नात्यांचा उत्सव इथं पण आहे. तुमच्या घरात गणपतीमधनं पण आम्हाला असंच काही नात्यांचा उत्सव हो आहे, उत्सव पण आहे आणि छान. त्यांनी पण तो त्यांना पण उत्सुकता खूप असते, ते आधीमध्ये ते येतच नाहीत ना, फक्त त्या गणेशोत्सवालाच आलेले असतात, त्यामुळं आणखी ते इंटरेस्टिंग होतात. जाता जाता तुम्ही प्रेक्षकांना काय त्यांनी बघावं एवढं मात्र नक्की, कारण केवळच गणपतीसाठी असं नाही तर एकूणच कौटुंबिक एकोप्यासाठी म्हणा किंवा प्रेमासाठी जरूर बघावं असं देव. मला असं वाटतं की मराठी सिनेमांमध्ये अशा पद्धतीने ज्याला आपण म्हणू एक वेगळ्या स्केलचा मोठ्या स्केलचा सिनेमा मी नाही स्वतः पाहिलेला, म्हणजे चूक असेल मला माहिती नाही, आणि त्यामुळे एक वेगळ्या मोठ्या स्केलचा हा सिनेमा आहे, त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन तो पाहू शकता. ज्यांच्या घरात गणपती होत नाही त्यांनी येऊन बघावा, कारण तो खरा उत्सव कसा असतो हे त्यांना समजेल. आणि मी सगळ्यांना सांगते तसं कोकण पाहायला मिळेल उत्तम, तोही अनुभव आहे. थँक्यू सो मच, आणि खूप छान वाटलं तुमच्याशी. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.